नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पुन्हा एकदा भेटतो आहे आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण फिश मार्केटचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करतो आहे, पण काही दिवसांपूर्वी आहे ना मी गेलो होतो ॲक्च्युली ब्लड डोनेट करायला, पण झालं असतं की त्याचा जो काही इंट्रो आहे किंवा जो काही एक व्हिडिओची एंडिंग आहे ती करायची राहिली होती। तो आज तुम्ही व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि अपलोड करायचं कारण एकच आहे की ब्लड डोनेशनचा जो काही माझा अनुभव आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन। आणि ज्या ठिकाणी मित्रांनो आपण जातो आहे ना, म्हणजे ज्या ठिकाणी ब्लड डोनेशन होणार आहे, मित्रांनो माझी लहानपणची जी काही शाळा होती, म्हणजे बालवाडीपासून ते पहिलीपर्यंत मी ज्या शाळेमध्ये शिकलो ती म्हणजे ज्ञानवर्धिनी शाळा, तो तिकडे हे ब्लड डोनेशनचं आयोजन केलं गेलं आहे। आणि दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या थ्रू तिकडे तो ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला गेला आहे, तो आपण तिकडे जाणार आहोत। आणि पूर्ण म्हणजे माझा जो काही अनुभव आहे ब्लड डोनेशनचा ते आपण बघू आणि बघूया शाळेमध्ये गेल्यानंतर लहानपणीच्या ज्या काही आठवणी आहेत ना त्यासुद्धा जाग्या होतील। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा। तो मित्रांनो, बघतोय की आपण इथे शाळेमध्ये आलो आहे, म्हणजे ज्ञानवर्धिनी शाळा जी आहे, आणि बघतोय ना इथे आल्यानंतर फुल जे नक्षीकाम वगैरे केलेलं आहे हे बघा। आणि इथे ठिकठिकाणी असे सुविचार वगैरे लिहिले आहेत बघा, इथे बघू शकता की परीक्षा म्हणजे स्वतःचं आत डोकावून पाहण्याची संधी, एकदम बरेच असे मोटिवेशनल कोट्स वगैरे आहेत, सुविचार आहेत। आणि इथे बघताय एक राहुल सोलंकी जी आहेत, राहुल मालवीयाजी आणि विकेश जी आलेत हे बघा, हे सुद्धा बघताय ना तुम्ही राहुलजी, हे सुद्धा ब्लॉगर आहेत, त्यांचा यूट्यूब चॅनल काय नाम क्या आपका? राहुल सोलंकी। या राहुल सोलंकी, बस ठीक है। आपके यूट्यूब चॅनल का नाम क्या? पता है आपको? पता है। दोनों एक दूसरे के चॅनल को सबस्क्राइब कीजिए। या हे राहुल जी, इजी आहे ना, आम्ही चाललो आहे आता ब्लड डोनेट करायला। ऋषिकेश जी, कॉलेजचं नाव काय? दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। सो गाइस, इथे आपण बघतोय की राहुल जी रजिस्ट्रेशन करतायत, मी पण करेन, आणि इथे आतमध्ये आता ब्लड डोनेशन चालू झालं आहे ॲक्च्युली। सो आता काही वेळाने आपला सुद्धा नंबर येईल, आपण सुद्धा जाऊ आतमध्ये। मित्रांनो, प्रसादजींचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आता ते फक्त त्यांचे फिजिकल टेस्ट करतात आणि मग ते फॉर्म देऊन मध्ये पुढे ब्लड डोनेशनसाठी जातील। जब नहीं करोगे नहीं बंद कर देना था बैटरी को। प्रसाद जींची नस भेटत नाहीये, नसच भेटत नाही। कसं वाटतंय? बरोबर आहे ना? बरोबर, कसं वाटतं तुम्हाला? सो गाइस, आता जस्ट ब्लड घेऊन झालं आणि खूप आता टेप वगैरे लावतील आणि नंतर मग आपण पुन्हा घेतो। सो मित्रांनो, आपण बघतोय ना इथे की एक वर्दीवरती सर आले आहेत आणि तेसुद्धा ब्लड डोनेट करायला, म्हणजे एक सेवाभाव जो आहे आपल्या देशाच्या प्रती किंवा समाजाप्रती तो इथून एक दिसून येतो आहे। आणि खरंच हे खूप मोठं एक मोटिवेशन आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी। गाईज, बघितलं आपण की कशाप्रकारे एक रिअल मोटिवेशन आपण देऊ शकतो आणि म्हणजे बघून खूप छान वाटतं। आणि इतर वेळेला म्हणजे काय होतं ना, बऱ्याच वेळेला आपण म्हणजे आपण म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये बिझी वगैरे असतो, पण त्यावेळेला आपल्या आपण कुठे बाहेर जाताना आपल्या म्हणजे कुठे शाळा असेल किंवा कुठे एक ब्लड डोनेशन सेंटर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी पोस्टर लागलेले असतात ब्लड डोनेशनसाठी, पण तेव्हा मित्रांनो आपण तिकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो आपल्या कामामध्ये। पण त्याच वेळेला जर आपण 2 मिनटं थांबलो, 15 मिनटं आपली स्पेअर केली म्हणजे अशा अशा एक गोष्टींसाठी, तर नक्कीच एक मोठं एक बोलतो ना आपण की एक दान होऊ शकतं म्हणजे आपल्याकडून, तो एक आपण स्वतः समाधान येऊ शकतो। मित्रांनो इथे बघताय ना हे बघा, ज्या शाळेमध्ये आपण ब्लड डोनेशन करतो आहे ज्ञानवर्धिनी शाळा, म्हणजे मी फर्स्टपर्यंत या स्कूलमध्ये होतो, ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप,
आणि NSS युनिट दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एरोली त्या कॉलेजतर्फे ब्लड डोनेशन इथे शेड्यूल म्हणजे केलं गेलं आहे व्यवस्था. सो आता आपण बाहेर जाऊन सो गाईज आता जो थंबनेल बनतो आहे ना आपला त्यासाठी पूर्ण तयारी चालली आहे म्हणजे आता आम्ही फोटो वगैरे क्लिक करू तो थंबनेलला दिसेल बघू आता. सो गाईज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे ना आपण आता एक शॉर्ट टूर बघूया म्हणजे ही स्कूल कशा प्रकारची आहे. म्हणजे मराठी शाळा ज्या असतात ना त्या बैठी असतात आणि म्हणजे जुन्या अशा शाळा म्हणजे आजकाल बघणं खूप मुश्किल आहे कारण अशा शाळा वगैरे म्हणजे बैठी स्कूल आणि मराठी पूर्ण बघायला मिळत नाही. सो आता पण आहे ना म्हणजे बघतो इथे आल्यानंतर ना फुल म्हणजे लहानपणीची फिलिंग आली तुम्हालासुद्धा आली असेल मित्रांनो. सो आता आपण बघूया म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघाल नाही बघा इथे फुल एकदम जे काही एक जे पेंट वगैरे केलेलं आहे बघा वॉल पेंटिंग वगैरे आहे किंवा बघा हा सेवन्थ आणि थर्डचा क्लासरूम आहे पुन्हा क्लासरूमसुद्धा आहेत ना मित्रांनो हे बघा म्हणजे फुल एकदम शाळा कशा प्रकारची असते ते तिकडे समोर ब्लॅकबोर्ड बघायला भेटेल आपल्याला जे आपण मूवीमध्ये वगैरे बघतो ना मित्रांनो फुल त्या प्रकारे एकदम प्रॉपर अशी मराठी शाळा आहे. आणि इथे बघा इथे 18 टेबलसुद्धा आलेलं आहे आणि हा फुल एकदम आहे ना एक ग्राउंड आहे पण सध्या पावसामुळे बघतो आहे पण आणि वेकेन्सी आणि तुम्ही या शाळेमधले आहात ना कितवीपर्यंत कितवीपर्यंत अच्छा अच्छा 9 म्हणजे सर्व दिसतात ना यांना सोडून राहुल जी को छोड़ के बाकी सब यहाँ के ही है. कैसा लग रहा है आपको ब्लड डोनेट करके? नहीं नहीं ब्लड डोनेट करके कैसे लग रहा है? तो फर्स्ट टाइम था मुझे तो आइडिया नहीं था पहले कि कैसे क्या होता है ब्लड डोनेशन वगैरह. मेरा फर्स्ट टाइम था बहुत बढ़िया एक्सपीरियंस. मतलब कैसे ऐसा डर डर वगैरह कुछ लगा? हाँ वो ना हो ठीक ना हो लेकिन कुछ हुआ ऐसा डर तो जो हीमोग्लोबिन चेक करने तो वो बाकी बढ़िया चाय पिया और वो किधर है कुछ दिया था ना और एनर्जी ड्रिंक कुछ एनर्जी ड्रिंक आइस टी हाँ आइस टी था तो आइस टी पिया उनके स्पॉन्सर्स थे एनर्जी टी हाँ तो वो पिया चाय पीने का आपके चाय के साथ नहीं नहीं अभी मेरे भी देखेंगे आपको ठीक है राहुल सोलंकी या ओके थैंक यू. सो मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात आणि बघितलात की कशाप्रकारे ब्लड डोनेशन करून झालं. तुम्हाला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आपली व्हिडिओ जे आहेत ना ते बघत राहा बोलत राहा भेटत राहा. आणि हां तुमच्यापैकी जर म्हणजे बऱ्याच जणांनी ब्लड डोनेट केलं असेल आजपर्यंत तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमच्यापैकी किती जणांनी आजपर्यंत ब्लड डोनेट केलेलं आहे. थँक्यू.